या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भात सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीद्वारे आत्ताच एक लेटेस्ट अपडेट देण्यात आलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहणार आहोत एक तर एम पी एस सीची ही लेटेस्ट अपडेट आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंबाईन संयुक्त गट बची पूर्वपरीक्षा सव्वीस फेब्रुवारीची जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्या संदर्भात आता विद्यार्थ्यांमध्ये ज्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि या अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतोय ते विद्यार्थीसुद्धा त्या गोष्टीमध्ये गुंतत आहेत तर त्या संदर्भात आपण थोडंसं इथे डिस्कशन करणार आहोत त्या विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा व टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून चॅनल जॉईन करा हे पहा एम पी एस सीने आज तुम्हाला इथे डेट दिसत आहे कॉर्नरमध्ये तीन जानेवारी दोन हजार बावीस आजच अपडेट दिलेली आहे एम पी एस सीचं हे टेन्टेटिव्ह टाइम टेबल आहे यामध्ये पहिल्यांदा पहा की ही जी कंबाईनची मेन्स एक्झाम होणार होती ती पुढे गेलेली आहे त्या आयोगाने ते नमूद केलेलं आहे आणि ते सांगितलेलं आहे की त्याची डेट स्वतंत्रपणे कळवण्यात येईल पण सगळ्यात महत्त्वाचं आता चार नंबरची परीक्षा येथे पहा दिलेली संयुक्त गट ब दोन हजार एकवीसची जी परीक्षा आहे ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला होणार आहे तर आता यामध्ये पहा काही अफवाबसुद्धा आता पसरलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये की ही परीक्षा पुढे जाणार अजून ही वीसच्या परीक्षेचीच मेन्स झालेली नाही मग एकवीसची पूर्वपरीक्षा कशी होणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे आयोगानेसुद्धा सद्यस्थितीमध्ये नमूद केलेलं आहे पहा की ही परीक्षा या तारखेच्या जाहिरातीनुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसलाच घेण्याचे आयोगाचे नियोजन आहे ओके okay, इथे दिलेलं आहे आयोगाचे नियोजन आहे त्यामुळे ही परीक्षा सव्वीस फेब्रुवारीला होणार आहे तुम्ही त्याचा व्यवस्थित फोकसने अभ्यास करा आता नेक्स्ट पहा आता ही जी गट पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे तीन एप्रिलला होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आयोगाने ते सद्यस्थितीच्या कॉलममध्ये मेन्शन केलं आहे पहा की ही सुद्धा परीक्षा तीन एप्रिलला आयोगाने घेण्याचे नियोजन केलेले आहे ओके त्यामुळे यामध्ये सुद्धा काही चेंजेस नाही आहेत हां पण एक गोष्ट थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल की जी इंजिनियरिंग सर्विसेस तांत्रिक सेवा ही परीक्षा जी आहे त्या परीक्षेंच्या सद्यस्थितीबाबत आयोगाने इथे काहीसुद्धा मेन्शन केलेलं नाही आहे की ही परीक्षा घेण्याचं नियोजन कधी आहे आणि आता संयुक्त गट ब संयुक्त गट क त्यानंतर राज्यसेवा दोन हजार बावीस जी एकोणीस जूनला आहे त्या संदर्भात सुद्धा आयोगाने ते स्पष्ट सांगितलेलं आहे पहा या परीक्षेसंदर्भात अजूनसुद्धा सरकारकडून किंवा वेगवेगळ्या शासकीय विभागांकडून मागणीपत्र प्राप्त झालेलं नाही त्यामुळे आता सर्व शासकीय विभागांकडून सर्व विद्यार्थ्यांची एवढीच अपेक्षा असेल की आता कोरोनाची लाटसुद्धा ओसरलेली आहे तर लवकरात लवकर आयोगाला मागणीपत्र द्या म्हणजे या नियोजित परीक्षा सगळ्या वेळेवर पार पडतील व नवीन ॲड वेळेवर येतील आणि नेक्स्ट येणाऱ्या वर्षातील परीक्षासुद्धा वेळेत होतील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि याबाबतची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा थँक्यू